आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोडोंच्या पंचगंगा पुलाची उंची वाढवा, अन्यथा 26 तारखेला रास्ता रोको. शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला इशारा. शिरोळ तालुक्यातील शिरोडोन येथील पंचगंगा पुलाची उंची वाढवा, अन्यथा येत्या 26 तारखेस होणाऱ्या रास्ता रोको सज्ज व्हा, असा इशारा शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष अण्णासो चौगुले यांनी दिला आहे. याबाबत माहिती देताना चौगुले म्हणाले की प्रत्येक पावसाळ्यात या पुलावर किमान 2 महिने पाणी असते, त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिक अशा सर्वांचेच अतोनात हाल होतात. मात्र प्रशासन या प्रश्नी हलगर्जीपणा करत असून या पुलाच्या करंट रिपेअरी करता दिलेला कोट्यवधींचा निधी वाया जाणार आहे, त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने या प्रश्नाची दखल घेऊन पुलाची उंची वाढवावी, अन्यथा येत्या 26 तारखेस याच पुलावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी विश्वास बालिघाटे, पैलवान दादू चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोडोनहून मोहन जमादार. आज रोजी या कुरुंदवाड ते इतरगंजी मार्गावर पंचगंगा पुला, पंचगंगा नदीवर जुना पूल आहे आणि पूल असताना ज्या वेळेला ह्या मार्गावर वाहतूक एकदम दुर्मिळ होती, वाहनं कमी होती, त्यावेळेला हा कमी उंचीचा पूल केलेला आहे आणि करत असताना ज्या वेळेला हा पूल बांधला त्या वेळेला इथली जी काही लोकसंख्या होती ती लोकसंख्या या भागातली कमी असल्यामुळं तेवढं जाणवलं नाही, पण आत्ता सध्या परिस्थितीत एवढी वाहनं वाढलेली आहेत, एवढा वाहतूक इथं वाढलेली आहे आणि एवढी वाहतूक वाढली असताना इथं जाणारी शाळा, कॉलेज जाणारी जी पोरं आहेत, जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर या भागातला नोकर वर्ग आहे, टॉप आहे, त्याचबरोबर इथं राहणारी वाहणारी एसटी वाहतूक असेल, मग जड वाहनं असतील, माल वाहतूक असतील, कुरुंदवाड ते इचलकरंजी जाणारी वाहनं असतील, ती सगळी वाहनं जवळजवळ 1.5 ते 2 महिने बंद पडतात. आणि ज्या वेळेला 2005 साला महापूर आला त्या महापुराच्या काळात जवळजवळ 3 महिने हा पूल बंद होता, त्यामुळं ह्या परिसरात असणारा शेतकरी, मग काही शेतकऱ्यांच्या जमिनी म्हणजे शिरोडोनच्या शेतकऱ्यांच्या जमिनी कुरुंदवाडच्या हद्दीत आहेत आणि कुरुंदवाडच्या हद्दीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी शिरोडोनच्या हद्दीत आहेत आणि त्या शेतकऱ्यांचं तर अतोनात हाल होतात. त्या लोकांना आपल्या शेताकडे जर जायचं असलं तर व्हाया इतरजी गाव, व्हाया जयशूपूर यावं लागतंय. ह्या सगळ्या परिस्थिती जर बघितली तर आता जे काम चालू आहे हे काम प्रगतीपथावर असून शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि त्या शेवटच्या टप्प्यातलं काम आहे ते आम्हाला 1.5 मीटरनं वाढवून या सगळ्या जनतेला, या भागात असणाऱ्या जनतेला 1.5 फुटानं वाढवून पाहिजे आहे. याच्या अगोदर सरकार दप्तरी आंदोलन चळवळ केली आहेत पण त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे, म्हणून आम्ही या वेळेला हे आज रोजी काम आम्ही बंद पाडत आहे. जोपर्यंत 1.5 मीटरने या पुलाची उंची वाढवत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि खासदार राजू शेट्टी यांच्या अधिपत्याखाली आम्ही हे आंदोलन करत आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करत आहे आणि आज निवेदन आपण आम्ही तयार केलेलं आहे. हे निवेदन आम्ही प्रतिनिधीच्या केलेले आहेत, हे कुरुंदवाड पोलीस स्टेशन, दुसरं शिरोळ तालुका तहसीलदार, त्याचबरोबर या तालुक्याचे प्रांत अधिकारी, त्याचबरोबर कलेक्टर आणि ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे असणारे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आम्ही प्रति केलेले आहेत. त्या प्रति त्यांना आज रोजी आम्ही पोहोच करणार आहोत आणि जर ह्यात जर त्यांनी लक्ष घातलं नाही तर आम्ही ह्या 2-3 दिवसात यांनी इथं या पुलावर येऊन जर सार्वजनिक बांधकाम विभाग असतील आणि त्यांच्या खात्याचे कोण असतील, त्यांचे इंजिनियर असतील, त्या लोकांनी येऊन इथं प्रत्यक्षात पाहून आम्हाला जर काय सांगितलं नाही, याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही हा रस्ता रोको आंदोलन करणार आहे. इथं रस्ता रोको पूर्ण आंदोलन ह्या आज रोजी, आज तारीख 23 आहे आणि आम्ही 25 ते 26 तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार आहे, त्याप्रमाणे आम्ही निवेदन देणार आहे.